सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या प्रलंबित खटल्यानं राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 10 दिवसात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतंय यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी Z24 अपडेट जाणून घेणार आहोत थेट दिल्लीतून आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देतंय त्यावर आता राज्य सरकारचं भविष्य अवलंबून आहे, भवितव्य अवलंबून आहे. मात्र त्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. बिल्कुल, सुप्रीम कोर्टामध्ये सत्ता संघर्षाचं प्रकरण रखडलेलं आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो येत्या 10 दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. कारण आता विधानसभेसाठी आणखीन अवधी आहे आणि त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यापासून एकसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आहे आणि हे शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. परंतु प्रतीक्षा आहे केवळ सुप्रीम कोर्टातल्या या निकालाची आणि निकाल लागल्याबरोबर हा विस्तार होणार असल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे आणि त्या दृष्टीनं आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीनं चर्चासुद्धा सुरू झालेल्या असल्याचीसुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेला किती जागा मिळतील या विस्तारामध्ये ते सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्यासोबत भाजपकडे सुद्धा खाती कोणती असणार आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु साधारणतः 10 दिवसामध्ये हा सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. त्यामुळं अनेक जण जे की वाट पाहत आहेत ते भाजपमधून आणि त्याचबरोबर शिवसेनेमधून सुद्धा की विस्तार कधी होईल आणि कधी सामावून घेतला जाईल इतर लोकांना सुद्धा, कारण नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नाराजी वाढते, 9 महिने झालेले आहेत हे सरकार स्थापन होऊन. राम, 10 दिवसात निकाल लागणार अशीही माहिती सूत्रांकडून मिळते. बिल्कुल, कारण मागील महिन्यामध्येच या संदर्भामधली सुनावणी जी आहे ती संपलेली आहे. परंतु नंतर आठवड्याभराच्या नंतर पुन्हा 5 दिवसाच्या सुट्ट्या होत्या सुप्रीम कोर्टाला आणि आता सुप्रीम कोर्ट पुन्हा सुरू झालेला आहे. त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसामध्ये या संदर्भामधला निकाल जो आहे तो तयार होईल आणि त्यानंतर निकाल ऑर्डर जी आहे ती अपलोड केली जाणार आहे. त्यामुळं साधारणतः 10 दिवस म्हणजे की 2 आठवड्याच्या आतमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण मेमध्ये एक जस्टिस जे आहेत शहा हे निवृत्त होणार आहेत, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच निकाल हे लावणं हे गरजेचं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्येच 10 दिवसाच्या आतमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता, पुढच्या 10 दिवसामध्ये राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा अवलंबून आहे. राम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची Z24 ही सगळ्यात मोठी बातमी. सुप्रीम कोर्टातल्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Z24 सर्वात आधी ही बातमी. सुप्रीम कोर्टातल्या प्रलंबित खटल्यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे Z24.